तर गाइस तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्र मध्ये जे आहे ते वादळ वगैरे आलेला आहे आणि वारा वगैरे तो खूप सुटत आहे तर यार व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला जे तो वारा वगैरेचा आवाज वगैरे येऊ शकतो तर त्याला तुम्हाला जे इग्नोर करायचे ओके आणि व्हिडिओ खूप ऑसम झालेला आहे तर व्हिडिओला बिना स्किप करता एंड पर्यंत बघायचं आहे ओके चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये कट ओव्हर एक्टिंग के वजह नमस्कार भावनो स्वागत आहे तुमचं तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनल इट्स मराठी एडिटरवरती तर भावनो आता व्हिडिओ जो आपला खूप खतरनाक झालेला आहे पण व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे तर तुम्ही एकदा ते पहिले बघून घ्या नंतर आपण व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करूया रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नाही करणे का आराम से लेने का हा गजब बेइज्जती है ओके तर मॅम तुम्ही मेसेज जो आहे तो बघूनच घेतला त्यांनी आपल्याला किती खतरनाक पद्धतीने जे आहे ते सजेशन दिलं आहे तर मला त्याचं थोडं पण वाईट नाही वाटलेलं ओके तुम्हाला पण जर आपल्याला सजेशन वगैरे द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता बिंदासपणे काहीच विषय नाही तुम्ही आपले सबस्क्रायबर आहात मला तुमचं काहीच वाईट नाही वाटेल ओके तर तुम्ही आपल्याला सजेशन इंस्टाग्रामवरती देऊ शकता ओके इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता तिथं तुम्ही आपल्याशी बोलू शकता डाऊट वगैरे आले तर विचारू शकता ओके इंस्टाग्रामवरती नक्की फॉलो करा आणि तुम्ही आपल्याला कमेंट वगैरे पण करू शकता ओके व्हिडिओच्या खाली आणि जर तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला जे सबस्क्राईब करा आपण 1000 सबस्क्रायबरचे आहेत ते खूप जवळ आलेलो आहे पण तरी तुम्ही सबस्क्राईब नाही करतायत आणि 1000 सबस्क्रायबर जे कंप्लीट नाही करतायत ओके तर फक्त 50 सबस्क्रायबर बाकी आहेत भावनो तर नक्की या व्हिडिओनंतर मी अशी आशा करतो की ते कंप्लीट होऊन जातील ओके तर प्लीज सबस्क्राईब करून टाका ज्यांनी केलेलं नसेल आणि आजचा आपला जो डेमो व्हिडिओ आहे तो आपण एकदा बघून घेऊया ओके तर भावना तुम्ही आपला डेमो व्हिडिओ तो बघून घेतला किती खतरनाक एडिट झाला आहे तर इंस्टाग्रामवरती भावना सध्या खूप ट्रेंडिंगवर चालत आहे ओके तर आपण आपल्या स्टाईलमध्ये तुम्हाला शिकवणार आहे खूप इझी वेमध्ये तुम्हाला शिकवणार आहे ओके तर या व्हिडिओला एडिट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कॅपकट ॲपची गरज लागणार आहे तर कॅपकट ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि जे मटेरियल वगैरे लागणार त्याची पण झिप फाईल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पण त्याला जे पासवर्ड लागलेला आहे ओके तर पासवर्डसाठी तुम्हाला जे ते व्हिडिओला जरा स्किप न करता एंडपर्यंत बघत राहायचं आहे पासवर्ड तुम्हाला कुठं पण जे ते व्हिडिओमध्ये मिळू शकतो ओके तर चला आजचे आपले जे मेन एडिटिंग आहे त्याच्याकडे आपण एकदा वळूया तर मला सर्वात आधी तुम्हाला तुमच्या कॅपकट ॲपला ओपन करायचं आहे आणि ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला जे इथे एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि त्या व्हिडिओला अजून ॲड करून टाकायचे ओके ॲड केल्याच्या नंतर ओके अशा प्रकारचा तो व्हिडिओ आहे आपला पूर्ण तब्येत थोडी खराब असल्यामुळे आवाज वगैरेमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो भावना ये बाबा किडनी का बिमारी बहुत बुरा रे दिन में 10 बार पाणी पियो 20 बार जाओ चुप बिल्कुल चुप तर शेवटचा हा जो कॅपकटचा ब्रँडिंग आहे याला डिलीट करायचं आहे डिलीट केल्याच्या नंतर तुम्हाला जे इथून साऊंडमध्ये चाललं जायचं आहे ओके त्यानंतर तुम्हाला इथून एक्स्ट्रॅक्ट मी साऊंड जे आहे ते करून घेतो भावना तर मी इथे एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करतो तुम्हाला ते सॉंग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे तर तुम्ही तिथून डाउनलोड करून घ्या ओके तर मी इथं एका व्हिडिओमधून जे आहे ते एक्सपोर्ट करतो तर व्हिडिओ मी इथं सिलेक्ट करतो ओके आणि तिथं इथं खाली एक्स्ट्रॅक्ट करून टाकतो ओके सॉंग आपलं जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर जे आपण एकदा व्हिडिओ प्ले करूया ओके तर मी सॉन्ग तुम्हाला प्ले करून नाही दाखवू शकत भावना नाही तर आपल्याला कॉपीराईटचा इश्यू जो होऊ शकतो ओके तर इथपर्यंत जो आहे तो आपला व्हिडिओ तुम्ही बघू शकता इथून सॉन्ग जे आहे आपलं ते थोडं बीट जे ते वाढत आहे तर याच्या पुढचा पार्ट जो आपला स्प्लिट करून घेऊया आणि पुढचा पार्ट जो आहे तो आपण डिलीट करून टाकूया ओके डिलीट केल्याच्यानंतर तुम्हाला जे इथं प्लसचा आयकॉन दिसत असेल भावना त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला फोटोज पण चालला जायचं आहे आणि तुमचा जे पण मॉडेलवर तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात त्यांचे जे फोटो तुम्हाला जे सिलेक्ट करून घ्यायचे तर आपण ऋता मॅमवर व्हिडिओ बनणार आहे तर त्यांचे जे फोटोज आपण सिलेक्ट करून घेऊ इथं तो तुम्हाला 14 फोटो जे आहे ते सिलेक्ट करायचे आहेत ओके तर मी इथं 14 फोटो जे आहे ते सिलेक्ट करून घेतो ओके तर मी तर 15 घेऊन टाकलेत काही विषय नाही आपण एखादा एक्स्ट्रा आला तर त्याला नंतर डिलीट करून टाकूया ओके तुम्ही बघू शकता ओके त्यानंतर तुम्हाला ज्या भावना यायला असं सर्व फोटोतला ते एक एक करून झूम करून टाकायचे ओके तर एक एक फोटोला तुम्हाला असं पद्धतशीर झूम करायचं आहे आणि असं मदात पण घेऊन टाकायचं जो फोटो असा साईडला वगैरे असेल ओके तर या फोटोला पण असं आपण झूम करून टाकूया ते भावना मी तोपर्यंत झूम करतो तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या बघून घ्या एकदा तुम्ही सबस्क्राईब केलेला आहे की नाही आणि जर सबस्क्राईब केलेला असेल तर जे नोटिफिकेशन बेल आहे त्याला पण प्रेस करून टाका यार प्लीज ओके तर याला असं मदत घेऊन टाकूया ओके आणि ओके तो इतना काम आपला हो गया खतम ओके तर स्टार्टला आपल्याला येऊन जायचं आहे ओके
त्यानंतर जय भावांनो तुम्हाला जे साऊंडवरती क्लिक करायचं आपलं सॉन्ग आहे आणि इथं मॅच कट तुम्हाला दिसत असणार. ओके, एकदा परत बघून घ्या मॅच कट, त्याच्यावरती क्लिक करायचं. इथं आपल्याला बीट द्यायचं, तर जिथं पण जे सॉन्ग जे भावांनो तुम्ही बघू शकता की आपली बीट जे वाढत आहे तिथं तुम्हाला जे ते ॲड बीट करायची आहे. ओके, तर इथं जे आपलं सॉन्ग जे थोडंसं बीट इथून वाढत आहे तर इथं आपण एक ॲड हे बीट देऊन टाकूया. इथं पण आपलं वाढत आहे तर इथं पण आपण एक बीट देऊन टाकूया. ओके, तिथं ते तुम्हाला असं सॉन्ग जे आपलं ते थोडं वाढताना दिसत आहे बीट, तिथं तुम्हाला जे आहे ते देऊन टाकायचं. मी इथं लवकर लवकर जे आहे ते सर्व देऊन टाकतो. ओके, तर भावना आपण हे लास्ट जे दोन आहेत त्यांना पण बीट जे आहे इथं देऊन टाकूया. ओके, तर इथं ॲड बीट अँड याला पण ॲड बीट करून टाकायचं. ओके, ॲड बीट केल्याच्यानंतर तुम्हाला इथं टिक करून घ्यायचं आहे. ओके, टिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे भावनं अशा प्रकारे एंडला पकडून घ्यायचं आहे आणि इथं जे बरोबर आपला जो येल्लो डॉट आहे त्याच्यावरती येऊन तुम्हाला थांबायचं आहे. ओके, ते ऑटोमॅटिक थांबून देईल त्याच्या पार्टवर तुम्ही आल्यानंतर. ओके, याला पण असं पकडायचं आहे आणि इथं येऊन याला स्टॉप करून टाकायचं. ओके, ते आपोआप स्टॉप होऊन जाते, तसा काही विषय नाही आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके, तुम्ही बघू शकता किती इझिली जे आहे ते आपलं बीट लावल्यानंतर इझिली आपलं काम जे आहे ते होत आहे. ओके, त्याला इथं लावून घ्यायचं आहे. ओके, त्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर आपण एक एक जे फोटो आहेत त्यांना आपण आपल्या बीटवर जे आहे ते लावून घेऊया, काही विषय नाही, आरामात होऊ द्या सर्व काम. मग ते भावना हा लास्टवाला पिक जो होता आपला एक एक्स्ट्रा आहे त्याला आपण इथे डिलीट करून टाकूया. ओके, तर सर्व पिक वगैरे आपले बीटवर जे आहेत ते लावलेले आहेत, आपण तुम्ही बघू शकता पूर्ण सर्व बीटवर जे आहेत ते चेंज होत आहेत. आता आपल्याला याला मेन जे आहे ते ॲनिमेशन लावायचं आहे. तर फर्स्टवाला याच्यावर क्लिक करून टाकायचं आहे, ॲनिमेशनवरती चाललं जायचं आहे. ॲनिमेशनवर गेल्यानंतर तुम्हाला कॉम्बोवरती चाललं गेलं जायचं आहे. कॉम्बोवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं जे आहे ते स्वाईप करून घ्यायचं आहे, स्वाईप करून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्हाला एक इफेक्ट इथं लावून घ्यायचा आहे. ओके, तर इथं आपण जो इफेक्ट जो आता आधी शोधून घेऊया. अगर तुम्ही इथं बघू शकता डिसॉर्ट राईट अँड डिसॉर्ट लेफ्ट. ओके, दोन इफेक्ट तुम्हाला लावायचे आहेत. फर्स्ट याला डिसॉर्ट राईट, दुसऱ्याला डिसॉर्ट लेफ्ट, तिसऱ्याला परत तुम्हाला डिसॉर्ट राईट लावून घ्यायचं आहे. ओके, तर इथं आपला जो एक राहिलेला आहे तुम्ही एकदा. ओके, तर आपला इथं राहिला तर आपण दोन बुटांना झूम करून घ्या, कारण एक जो पीक आहे तो दिसतच नव्हता आपला. ओके, याला पण आपण ॲनिमेशन जर लावून घेऊया. असा काही विषय नाही, तुम्ही डिसॉर्ट राईट डिसॉर्ट लेफ्ट इकडे तिकडे झालं तरी चालते, एकच दिसते ते, पण थोडं दिसायला ते जर तुम्ही वन बाय वन लावलं तर थोडं बरं वाटेल. मग तर आपण याला पण जे आहे ते इफेक्ट लावून घेऊया. ओके, आपण याला लावून घेऊया डिसॉर्ट राईट. ओके, तर एक एक करून तुम्हाला सर्वांना जे ते लावून घ्यायचं आहे वन बाय वन, तर मी इथं जे ते लावून घेतो. तर माणूस आपले सर्व इफेक्ट जे लावून झालेले आहेत त्यानंतर तुम्हाला टिक करून टाकायचे. आणि तुम्हाला जर काही तुमचा चॅनलचा लोगो वगैरे ॲड करायचा असेल तुम्ही लोगो ॲड जे करू शकता. तुम्ही एकदा प्ले करून दाखवतो. ओके, तर आपली एडिटिंग जे आहे कम्प्लीट झाली आहे. तुम्ही बघू शकता व्हिडिओ किती खतरनाक एडिट झाला आहे. तर या प्रकारची व्हिडिओ एडिटिंग तुम्ही करा आणि मला पण तुम्ही इंस्टाग्राम वगैरेला मेसेज करा की आणि मला दाखवा तुम्ही कशाप्रकारे एडिट केला आहे. तर आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा, एक छानशी कमेंट जे आहे करून टाका. आणि चला, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पीस आउट.